लोकसभा निवडणुकीची देशभरामध्ये धूम सुरू आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होत आहे. शेवटच्या टप्प्यात मुंबईत 6 मतदारसंघात निवडणूक होत आहे. दक्षिण मध्य मुंबईतून यावेळी सुद्धा खासदार राहुल शेवाळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी केलेले काम तसंच या मतदारसंघातील नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या जोरावर तसंच सेना भाजप आरपीआयच्या युतीमुळे शेवाळे यांचा विजय पक्का आहे असा विश्वास नगरसेवक अनिल पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. 2019 निवडणुका लागलेल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून आमचे उमेदवार राहुल शेवाळे जे मागच्या वेळेस खासदार होते त्यांना त्यांच्यावरच पक्षाने विश्वास दाखवलेला आहे. आणि खासदारच्या माध्यमातून खासदारांचे उमेदवार असताना आम्ही लोकांकडे जात असताना खासदारांनी एकतर राहुल शेवाळेसारखे एक सुशिक्षित हुशार उमेदवार पुन्हा एकदा पक्षाने दिला आहे, ज्यांची उपस्थितीच दर्शवते की 90% वर उपस्थिती जेव्हा खासदार संसदमध्ये देतात त्यामुळे त्याच्यातून दिसून येतो की काय त्यांना किती तळमळ आहे. त्यांनी जवळजवळ विचारलेले प्रश्न जवळजवळ 700 ते 800 प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्याचबरोबर शून्य प्रहरातले प्रश्न जे प्रश्नांची खऱ्याच तड लावणं गरजेचं असतं असे प्रश्नांना त्यांनी शून्य प्रहराच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट संसद त्यांच्या कामाचा लेखाजोखा बघून त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा किताबसुद्धा म्हणजे त्यांनी खरंच जे काम केलं त्या कामाला कामाचा आवर्जून उल्लेख झाला आहे. त्यांचा संसदपटू म्हणून त्यांना